नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्रधावते सकाळसन्ध्याकाळ सूत्रधारजो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 मला नाही बोलायचं अशा भूतकाळाविषयी जो वर्तमानाची नासाडी कर. तुला असं हे वाटणं ही सगळ्यात मोठी शिक्षा आहे. मला काही नाही विषयी झालेली नव्हती. तिकडे बडोद्याला मैत्रिणीकडे गेली होती. बडोदा की जयपूर? हा पण प्रॉब्लेम एवढाच आहे की काही गोष्टींच्या बाबतीत तुला जग गुलाबी दिसतं आणि मला पिवळं. पण आम्हाला मूल होऊ न देण्याचा निर्णय पूनमचा होता. काय हो आम्हाला आमचं मूल झालं तर निखिलवरच्या प्रेमात अंतर पडेल असा विचार करून आमच्या लग्नाच्या आधीच तिने हा निर्णय घेतला होता. अरे बाळ, आणि तू हा निर्णय तिला घेऊ दिलास? तिच्यावर केवढा मोठा अन्याय झालाय हा. मी तिचं मन वळवायचा खूप प्रयत्न केला बाबा. पुढे निखिल तिच्याशी खूप फटकून वागायला लागला तेव्हाही मला तिला ओरडून सांगावं असं वाटायचं बाबा की निखिल तुला तिच्याशी असं वागण्याचा काहीही अधिकार नाहीये कारण तुझ्यासाठी तिने पण नाही. तेव्हा सुद्धा पूनमने नाही बोलू दिलं मला. श्रीरा, पण मग आता तर बाबा निखिल माझा एकुलता एक मुलगा होता. तो आता नाहीये पण त्याच्या आठवणी माझ्याबरोबर कायम राहणार आहेत. पण तो इथे नाही म्हणून मी त्याची जागा दुसऱ्या कोणाला घेऊन देईन असंही नाहीये बाबा. मुलाला जन्म देणं म्हणजेच स्त्रीत्वाची पूर्तता वगैरे या गोष्टी मी नाही मानत बाबा. मी एक आई होते, निखिलची आई, आणि माझं माझ्या निखिलवर खूप प्रेम होत. मी तेवढंच प्रेम माझ्या स्वतःच्या पोटच्या पोराला सुद्धा देऊ शकेन की नाही मला नाही माहित. शुभ्रा, मला उद्या सकाळी लवकर उठ, मला आणि स्वप्नीला मीटिंग. शुभ्रा,
काय गए शुभ्रा? आदिनाथ, तुम्ही कधी कोणाची धिंडा निघताना पाहिली काय? तोंड काळा करून गाढवावर उलट बसून अख्खं गाव तिच्या मागे लागत, मुलं तिच्यावर हसतात, लोक शिव्या शाप देतात, कोणी कोणी चपला फेकून मारत. धिंडा आदिनाथ, तू कुठे पाहिलीस? तेच आठवायचा प्रयत्न करत होते मी. आदिनाथ, आज सकाळपासून याच सगळ्या गोष्टी माझ्या मनात खोळतायत, पण मी हे दृश्य आजपर्यंत कधीही पाहिलेलं नाहीये, अगदी स्वप्नातही. पण आज सकाळपासून का कोणास ठाऊक एखादं जुनं विसरलेलं गाणं तोंडी यावं, तशा या गोष्टी मला आठवत आहेत. पण आठवण त्याच गोष्टींची होते ना, जी गोष्ट आपण कधीतरी अनुभवलेली किंवा पाहिलेली असते. एवढंच आठवत आहे. ती एका बाईची दंड होती. तोंड काळं केलेलं होतं तिचं. लांबून बघत होते मी. नाही, मला कोणीतरी सांगत होत. मला नीट नीट आठवत नाही आदिनाथ. डोक्याला भुंगा लागलाय नुसता माझ्या. त्यावेळी नाही, काहीच धड आठवत नाही आदिनाथ. जाऊ दे ना शुभा, कदाचित कुठली तरी गोष्ट वाचली असशील तू किंवा कुठेतरी सिनेमात पाहिला असशील. जाऊ दे, एवढा विचार नको करूस. आता या गोष्टीचा संदर्भ लागल्याशिवाय मन थाऱ्यावर येणार नाही. चला, मी तयार आहे. बाळची झाली का तयारी? हो झाली, तो फोनवरच बोलतोय. तुमचं दूध. श्रीरा श्रीरा. पूनम, मला सोडण्याच्या नादात बाळला उशीर नाही ना ग होणार? नाही हो बाबा. तुम्हाला दुधाबरोबर काय बिस्किट वगैरे? नाही, नको नको. माझी तशी काही घाई नाही. मला संध्याकाळी सोडलं तरी चालेल, किंवा दिवसभरात तू त्या बाजूला जाणार असलीस तर तू घाबरू नकोस. मी तुला तुझी शपथ मोडू देणार नाहीये. मधू ज्या इमारतीत राहतो तिथे खाली सोडलंस तरी चालेल. बाबा, तुम्ही का बोलता असं? कुठलीही शपथ
नात्यापेक्षा मोठी नसते बाळा. नातेवाईकांनी शपथ घेतल्यासारखा त्रास दिला तरी सुद्धा किती सहन करायचं बाबा. प्रिया अजून खूप लहान आहे पूनम. लहान? उद्या तिचं लग्न झालं तर वर्षभरात एका मुलाची आई सुद्धा होईल. ही लहान? मी तुझा राग समजू शकतो पूनम, पण तिचीही काही कारण आहेत. तिची? प्रियाची कारण कसली? बाबा मी आदिला माफ केलं. त्याचं सुलेखा बरोबर लग्न ठरलं होतं तरी सुद्धा तो शुभ्राच्या प्रेमात पडला. ते एक वेळ मी समजून घेतलं. होतं असं कधी कधी लोकांबरोबर. पण प्रिया, प्रिया का अशी वागते सुलेखा बरोबर बाबा? तिला तिला कोणी अधिकार दिलाय? निखिल जेव्हा गेला तेव्हा सुद्धा तिने केवढा मोठा तमाशा केला तो सुद्धा मी समजून घेतला. मला वाटलं निखिल हा असा अचानक गेला म्हणून त्याच्यावरची तिची रिएक्शन असेल ती. पण तिची कोणती ती मैत्रीण? ती गेली तरी सुद्धा त्याला जबाबदार सुलेखाच. याचा अर्थ प्रियाच्या जवळच कोणी गेलं किंवा त्यांना काही झालं तर त्या सगळ्याला सुलेखाच जबाबदार का? मला असं वाटतंय प्रियाने स्वतःच डोकं चेक करून घ्यायला हवं. बाबा माझं बोलणं जर का तुम्हाला खूप हार्श वाटलं असेल तर आय एम सॉरी, पण सुलेखा माझी एकुलती एक बहीण आहे बाबा. मी खूप पजेसिव्ह आहे तिच्याबद्दल आणि तिला असं कुणीही काही बोललं किंवा तिच्याशी कुणीही कसंही वागलं तर मला नाही सहन होत. कसं सहन करू मी बाबा? तुम्हीच सांगा ना. मी काय बोलणार? ज्याच्या पोटात आग पडलेली असते त्याला उपासाचं महत्व समजवून सांगणं जितकं निरर्थक असतं तितकंच आपलं या विषयावर बोलणं निरर्थक आहे पूनम. अर्थात तुझीही काही चूक नाहीये म्हणा. तुझं म्हणणं मला 100% पटतंय, पण पटणारी प्रत्येक गोष्ट रुचतेच असं नाही ना पूनम. श्रीराम, श्रीराम. पंडू काल रात्री चाललाय तो, अजून सकाळ झालेली नाहीये त्याची, पण तो तुला बोलावून सगळे रिपोर्ट विचारेल. त्याला काहीही सांगायचं नाही. सुनबाई 4 दिवस गायब होती किंवा विक्रांतचे काय उद्योग चाललेत काहीही बोलायचं नाही. मी बोलतो साहेब, मी कुठे बोलतोय? शाबास. आणि एक लक्षात ठेव, याच्या पुढे मला इथं भेटायला अजिबात यायचं नाही. तुला परमेश्वर जो काय निरोप असेल तो सांगेल, कळलं? आणखीन एक काम सांगितलं होतं तुला मी. हत्यार काय भूल साहेब? शाबास, पण लवकरात लवकर. हा सर. निघ आता, परत दिसायचं नाही. तो विचार अजून माझ्या डोक्यातून जात नाहीये डॉक्टर, पण मला ठामपणे माहितीये की मी ते दृश्य कुठेही पाहिलेलं नाहीये, कुणी मला त्याबद्दल सांगितलेलं नाहीये किंवा मी कुठे ते वाचलेलं सुद्धा नाहीये. मग सतत ते विचार माझ्या माझ्या डोक्यात का घोळतात डॉक्टर? मी एकटी असले, कुठली तंद्री लागलेली असली की हेच चक्र मनात चालू असतं. एक्झॅक्टली
काय दिसतं तुम्हाला मिसेस शास्त्री? धिंड, एका बाईची धिंड. तिचं तोंड काळं केलं जात, लोक तिला शिव्या शाप देतात, तिला चपला फेकून मारतात. पण या सगळ्या गोष्टी मला दिसत नाहीत डॉक्टर. म्हणजे निदान भूतकाळातल्या ज्या गोष्टी मला दिसतात तसं मला काहीच दिसत नाही. फक्त विचार मनात पिंगा घालू लागतात. कोण असेल ही बाई? तिचा माझ्याशी काय संबंध? मला असंही वाटून गेलं डॉक्टर की ती बाई मीच तर नव्हे, ती माझीच धिंड. तर पण नाही डॉक्टर, ती बाई मी नाहीये. कारण भूतकाळातल्या ज्या गोष्टी मला दिसल्यात त्यात याचा संदर्भ कुठेच आलेला नाहीये. ती बाई मी नाहीये डॉक्टर. पण मग ही धिंड मी ही पाहिले, अनेकदा पाहिले. You have given me goosebumps, Mrs. Shastri. Ashish dhinda mehi paile. Eka baila gaavatun phiravla jata. Gaadvavar ulta basavun tichi gaavbhar dhinda kaadli jate. Lok tila tondala yeil te boltat. Dagad phekun martat. हे सगळं मी पाहिलंय मिस्टर शास्त्री. डॉक्टर, मिस्टर शास्त्री, काही स्वप्न आपल्याला रिपीटेडली पडतात. एखादी वास्तू, व्यक्ती, घटना दर काही दिवसांनी आपल्याला एकदा दिसते. तसं हे स्वप्न मला दिसायचं अगदी लहानपणापासून. इतर कुठल्याही स्वप्नात इतकंच अस्पष्ट, पण ते इतके वेळा पडायचं की ते लक्षात राहायचं. दरवेळी एक रस्ता दिसायचा, रस्त्याचा तोच एक भाग. जणू काही मी स्वतः तिथे उभा आहे हे सगळं बघत. ह्या स्वप्नाचा अर्थ मी माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच डिस्टर्बिंग गोष्टींशी लावण्याचा प्रयत्न केला. आज ते स्वप्न पडत नाही. शेवटचं कधी दिसलं होतं ते आठवत नाही. पण आता तीच गोष्ट तुम्हाला म्हणजे डॉक्टर, या गोष्टीचा संदर्भ तेव्हाच्या काळाशी असणार. शोध घ्यायला हवा मिस्टर शास्त्री, शोध घ्यायला हवा. तुमच्या डोक्यात जे विचार येत आहेत ते क्रिस्टलाइज करण्याचा प्रयत्न करा मिस्टर शास्त्री. बाईची धिंड, कोण बाई, कुठली बाई, कशी दिसते, प्रश्न विचारा स्वतःला. प्रश्नांची मिळणारी सगळी उत्तरं बरोबर असू शकत नाहीत, कारण काही उत्तरं तुम्हाला तुमच्या कल्पनाशक्तीकडून मिळतील. पण जेव्हा तुम्हाला बरोबर उत्तर सापडेल तेव्हा तुम्हाला कळेल कदाचित
ती बाई मीच असले तर नाही. ती बाई तुम्ही नव्हतात असं शास्त्र आहे. कारण माझ्या त्या स्वप्नातली एक गोष्ट माझ्या मनावर कोरून ठेवल्यासारखे माझ्या लक्षात आहे. तोंड काळं केलेल्या त्या बाईचे डोळे अख्खं जग जाळण्यात का विखार त्या बाईच्या डोळ्यांमध्ये होता. ते डोळे शुभ्राचे नाहीत आणि पार्वतीचेही नाहीत.